हेलो हाय हाउ आर यू गुड इवनिंग सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण ठीक आहात ना मजेत आहात ना मी तृप्ती आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे ब्लॉग वरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते आणि हो गाइस आज जनसंचा वाढदिवस आहे त्यांना विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण हे स्वामीचरणी प्रार्थना गाइस पहा आज आहे बुधवार आणि आज आपण मस्त झणझणीत रेसिपी पाहणार आहोत ते पण खोबरं आणि मिरचीचं वाटण घालून छान अशी ही आलू पालकची रस्सा भाजी करणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थितपणे आजची रेसिपी समजेल गाइस आज आपण पाहत आहोत पालक बटाट्याची पातळ अशी रस्सा भाजी तर पहा त्यासाठी लागणारं साहित्य सांगते इथे अर्धी जोडी पालक चिरून घेतलेला आहे धुवून चिरून घेतलेला आहे स्मॉल बटाटे लागतात ह्याला आणि हो ह्या पालकच्या भाजीला स्मॉल बटाटेच लागतात मोठे बटाटे नाही लागत त्यानेच ह्या रस्सा भाजीला खूप छान अशी चव येते इथे कांदा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे तसेच इथे आहे खोबरं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे हिरवा टोमॅटो आणि कढीपत्ता तर पहा इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि हो आपले पेस्ट चवीसाठी मीठ लागणार आहे आणि फोडणीला तेल तर पहा इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जिरं छान असं तडतडलंय आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी आपण आज मोहरी सुद्धा ऍड करणार आहोत हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आपण हिरवे मिरचीतली रस्सा भाजी करत आहोत पहा आलू पालक करत आहोत सॉरी पहा ही आहे आपली कोथिंबीरीची पेस्ट ती पण याच्यामध्ये घालायची आहे अद्रक पण घालायचे हळद घालायची हिरवी मिरचीची आपण करतोय म्हणजे हिरवा आलू पालक करतोय त्याच्यामुळे आपल्याला लाल तिखट वगैरे काहीच घालायचं नाहीये मस्त अशी ही झणझणीत भाजी होती पहा याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा हिरवा वाटाणा हिरवा वाटाणाच घालायचा आहे ह्याच्यामध्ये आपण हिरवा आलू पालक करत आहोत हिरवा आलू पालकची रस्सा भाजी करत आहोत त्याच्यामुळे हिरवाच टोमॅटो घालायचा आहे ह्याच्यामध्ये सॉरी माझ्याकडनं वाटाणा उरलं गेलं त्याच्यामुळे खरं सॉरी हे पहा हा कोथिंबीरीचा स्टॉक आहे ना तो मी ह्या मसाल्याच्या पाण्यामध्ये ॲड करते आणि हे पाणी उकळून घेणार आहे मस्त अशी झणझणीत होती पहा रस्सा भाजी आलू पालकची आपला कांदा राहिला याच्यामध्ये घालायचा सॉरी कांदा पण याच्यामध्येच परतून घ्यायचा आहे
नुसतं झणझणीत होती पहा. गॅस बंद करते कारण पाणी उकळले ते आपलं. पालक धुतलेलीच आहे. त्यात ऍड करायची पालक. पालक आणली ना की तिला पहिल्यांदा स्वच्छ अशी धुवून घ्यायची कोरड्या फडक्यात अशी. कोरड्या फडक्याने अशी सुकवून घ्यायची म्हणजे पहिली निवडून घ्यायची कोरड्या फडक्यात बांधून ठेवायची. छान अशी 4-5 दिवस ही भाजी राहते पहा. जेवढी आपण मसाल्यामध्ये भाजी परतो ना तेवढी ती छान लागते. आता हे बटाटे याच्यामध्ये घालायचे. तुम्ही अशा प्रकारे जर भाजी केली ना भाकरी सोबत अगदी मस्त अमेझिंग अशी भाजी लागते. भाकरी न खाणारे सुद्धा या भाजी सोबत भाकरी खातील पहा. इतकी मस्त अशी भाजी लागते. आता थोडं पाणी घालायचं. पाणी घालायचं आपल्याला. पालक आहे त्याच्यामुळे बेतानेच मीठ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे फक्त. कारण पालकमध्ये कसं आयन असल्यामुळे त्याच्यामुळे ऑलरेडी मीठ भरपूर असतं. ह्याला आपल्याला अजून पाणी लागणार आहे. तर आता काय करायचं आपल्याला गार पाणी तर याच्यात घालायचं नाहीये. आपल्याला ही रस्सा करायचा आहे याचा. एकदम पण ती कशी भाजी करायची नाहीये. ही रस्सा करायचा म्हणजे एकदम पण जास्त रस्सा नाही करायचा आणि एकदम असा गाढा पण नाही करायचा आणि एकदम असा पातळ पण नाही करायचा. मीडियम असा रस्सा भाजी करायची ही आपल्याला. पहा आता ह्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे. हे पाणी गरम झाले ना की आपण हेच ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पहा गाइस इथे छान अशी ही मस्त अशी ही आपली आलू पालक झालेली आहे. मस्त अशी रस्सा भाजी झालेली आहे. पहा दाखवते मी तुम्हाला. हे पहा मस्त अशी भाजी झालेली आहे. अजून थोडीशी अशी हिला. आता हिला काय करायची आहे सांगते. ह्या स्मॅशरने ना थोडीशी अशी हे हे करायची. जास्त असं हे नाही करायचं. किंचित असं किंचित अशी स्मॅश करायची आहे. एकदम पण जास्त नाही करायची. थोडीशीच. पहा गाइस आपली ही आलू पालक झालेली आहे. मस्त अशी रसभाजी झालेली आहे. गॅस बंद करते. ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि सर्व करताना भेटते तुम्हाला. मस्त अशी आपली आलू बटाटा रसभाजी झाली आहे. आता आपण हिला सर्व करूयात सुंदर अशी. पहा आलू पालक रसभाजी आहे. पहा गाइस सुंदर अशी ही पातळ भाजी झालेली आहे आलू पालकची. पहा त
तर गाईस कशी वाटली आजची आलू पालकची रस्सा भाजी, आवडली का तुम्हा सर्वांना? पण हो, ही रस्सा भाजी पहिल्यांदा आलू पालकची तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की ही आजची आलू पालकची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली ते। गाईस तुम्हाला माझी रेसिपीची व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि तुम्हाला असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि इंटरेस्टिंग नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला पाहता येतील आणि शिकता येतील। धन्यवाद। हॅव अ गुड डे। मस्त खा, स्वस्थ रहा। तर गाईज कशी वाटली आजची ही रेसिपी? खोबरं मिरचीचं वाटण असलेली मस्त अशी आलू पालकची रस्सा भाजी आवडली का तुम्हा सर्वांना? पण हो, त्याआधी ही भाजी तुम्ही पहिल्यांदा करून पहा, खाऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही आलू पालकची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली ते। गाईज तुम्हाला माझ्या रेसिपीची व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि तुम्हाला अशीच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला शिकताही येतील आणि पाहताही येतील। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।